नमस्कार, दर्शना किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शेवाळ्याचं आज बनवत्या शेवाळ्याचं उपमा। तर आपण साहित्य बघूया। एक बारीक चिरून घेतलेला बटाटा आहे, चार पाच मिरची आहेत तिखटवाला, कढीपत्ता आपला झाडाचा फ्रेश घेतलेला आहे, गाजर आहे, टॅमॅटो एक आहे, कोथिंबीर आहे, एक कांदा घेतलेला आहे मोठा, शेंगदाणे पण आहेत, जिरे आहे, मोहरी आणि शेवाळे आहेत। हे रव्याचे शेवाळे आहेत गावावरून आणलेले। चला आता उपमा बनवायला स्टार्ट करूया। तूप टाकणार आहे, तुपात बनवणार आहे उपमा। घरचं तूप आहे, तूप तापलेलं आहे, मी शेवाळे टाकून घेते। तुम्ही तेला सुद्धा बनवू शकता, असं काही नाही आहे, तुपातच बनवायला। स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं। तूप टाकून घ्यायचं, तुपातच बनवणार आहे, तुम्ही तेलात सुद्धा बनवू शकता। शेंगदाणे तळून घ्यायचे। खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे पण। आपले शेंगदाणे भाजले आहेत, आपण काढून घेऊया। त्यानंतर मोहरी टाकायची थोडी फोडणीला, थोडस जिरं, त्यानंतर कढीपत्ता, मिरची टाकायची, बटाट टाकायचं बारीक करून घेतलेला बटाटा, कांदा टाकायचा, थोडस मीठ टाकायचं, मग कांदा आणि आपला बटाटा लवकर पटकन शिजेल। थोडस मीठ टाकायचं, पटकन शिजतो बटाटा पण आणि कांदा पण। मिक्स करून घ्यायचं। कधी उपमा, कधी शेवाळ्या, कधी रव्याचा उपमा, वेगवेगळं रोज काहीतरी नाश्त्याला असं बनवून द्या मुलांना। मुलं पण आवडीने खातील, मोठीसुद्धा आवडीने खातील। त्यानंतर गाजर टाकायचं बारीक चिरून घेतलेलं आहे, तुम्ही यात मक्कासुद्धा टाकू शकता। टॅमॅटो पण टाकून घ्यायचं, मस्त कलरफुल भाज्या दिसतात, मुलं आवडीने खातील उपमा। 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया, भाज्या आपले छान वापरतील। आपल्या भाज्या पण छान वापरल्यात, आपण शेवाळे टाकून घेऊया।
मिक्स करून घेऊया. मस्त कलरफुल दिसतात. अजून मक्का आणि सिमला मिरची वगैरे टाकली असती ना अजून कलरफुल छान दिसले असते, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकलं. पण गॅस शेवाळ्यात ना गरम पाणीच टाकायचं, चिकट होत नाही आहेत. थोडंच पाणी टाकायचं, आपले शेवाळे भाजलेले आहेत त्यामुळे जास्ती शिजवायची गरज नाही आणि भाज्यासुद्धा आपले चांगले वापरलेले आहेत. सवीपुरतं मीठ टाकूया. मिक्स करून घेऊया. आपले शेंगदाणे टाकूया वरून. दहा मिनटासाठी झाकण ठेव. मी आपल्या खाण्यासाठी उपमा तयार. झाकण काढूया आपण. बघू शकता मस्त असं उपमा झालेला आहे आपला, खाण्यासाठी तयार झालेला आहे. मस्त छान झाले उपमा. आता वरून कोथिंबीर टाकूया. गॅस मी बंद करते. कोथिंबीर टाकून घेऊया. खाण्यासाठी आपला उपमा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.